तर आमच्या सिनेमामध्ये सुद्धा दिलीप काकांसारखे एक काका आहेत आणि एक आजी आहेत. कशाला नाचतेस एवढी, तुला काय अक्कल आहे का? प्रत्येक स्टेज वरती नाचायला तू काय सिद्धांत जाधव आहेस का? याचा मामाचा मामाचा घो मला एक कळत नाही. सिद्धार्थ जाधव जेव्हा जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा हा डायलॉग बोलणं गरजेचं आहे का नेहमी? नाही नाही, म्हणजे त्यांचे खूप डायलॉग फेमस आहेत. मग ते का नाही बोलत? पण मला तसेच ऐकायला येतात, याच्या मामाला याच्या ऐकत हो. मालू हे अति होते, मालू अति होते, ते आपले आपल्या विनोदाला दाद देतात म्हणून तुम्ही असं आगाऊपणे नाही करू शकत. एवढे का नाचतेस कशाला? पण आज त्यो आलाय. कोण त्यो? माझा ऋतू. मला तुझा हेतू काही बरा दिसत नाहीये. तू कोणाबद्दल बोलतेस हे तू मला सांगितलंस तर बरं होईल. हे तू सांगते. झाल्या तिनी सांजा. बसा मग. तिनी सांजा झाल्या बसा. बैठकीची लावणी आहे. झाल्या तिनी सांजा करून शिनगर सांजा. वाट पाहतोय रिक्षावाला वाट पाहतोय. मालू झाल्या तिनी सांजा करून शिनगर साजा. वाट पाहतोय रिक्षावाला येणार ऋतू माझा. रितेश सर या म्हातारी मध्ये ना जाम ग्रँड ग्रँड मदर लपलेली आहे. एक ग्रँड मदर लपलेली आहे. काय कळतं की नाही? काय हा कळतं की नाही? काय ते कुठे आपण कुठे काय गाणी वगैरे अशी म्हणावीत काय कळतं की नाही? किती मोठी मोठी माणसं इथे आलेली आहेत आज. कोण आलेत? कोण आलेत म्हणजे बघा, आम्ही वाघोंबा हे मुरंबा वाघोम आम्ही वाघ बापरे. हो तो आलाय. आम्ही आलेला आहे सर. तुम्ही आलात ते बरं झालं. तुम्हाला थँक्यू म्हणायचं की तुम्ही फास्टर फेने 3D मध्ये केला. थँक्यू सर. नाही नाही, 3D सिरियल होती. फास्टर फेने 3D नाहीये. नाही मी स्वतः बघितलं ना प्रोमो. 3D आहे फिल्म. नाही 3D नाहीये मालू. 3D आहे. नाहीये 3D. असं कसं 3D असल्याशिवाय त्यांचे डोळे डायरेक्ट अंगावर येतात काय? मी बघितले स्वतः. मालू तसं नाहीये ते. इट इज अ नॅचरल गिफ्ट. हो काय? सॉरी सर. दूरदृष्टी आहे त्या माणसाला, त्याचं ते कारण आहे ते. बरोबर सर. ज्यासाठी आपण आलो आता ते करूयात की आम्ही सांगायचं राहिलं तुम्हाला की आमच्या इथे आमच्या नातीचं लग्न आज ठरणार आहे आणि नातीला बरं का आम्हीच लहानपणापासून सांभाळलेलं आहे. तर आता त्या नातीला आपण बोलावूयात. ये ग बेटी ये. तिची चाल तुरु तुरु ती केस गुरु गुरु अशी मावळत केवड्याच्या वनात नागिन सळसळ. 5 रुपये का चना देना. 5 रुपये तुम्हाला काय? अरे गो शेंगदाणा चलेगा. शेंगदाणा लिंबू मार के दुखे सर. ए मी कोण चणे वाली वाटली तुम्हाला? अगं मग मेथीला हे काय घालून आलेस गाण्यामध्ये? हे काय चाललंय तुझं डबडी वाजवणं? हे डबी नाही आजोबा, ह्याला कप सॉन्ग असं म्हणतात. अगं बाई तुझ्या त्या कप सॉन्गच्या नादात घरातले सगळे कप फुटले आणि बशाच उरल्यात.